Good morning friends. Today we are going to learn a new topic, grammar, English grammar topic, that is the use but. But it is a conjunction. The conjunction means the two sentences or two words are joined. That is called conjunction. And but is a conjunction. Conjunction म्हणजे मराठी मध्ये आपण त्याला परंतु असं म्हणतो आहे. आपल्याला but या शब्दाचा या कंजक्शनचा वापर आपल्याला करायचा आहे. असा ग्रामरचा पॉइंट आपल्याला एका मार्कासाठी पेपर मध्ये येऊ शकतो. त्यासाठी मी तुम्हाला बोर्डवर एक एग्जांपल सांगितलेला आहे. त्या एग्जांपल मध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की कशा पद्धतीने आपल्याला वापर करायचा असतो बटचा. तर दो ही वॉज इन कॉमा ही वेंट टू स्कूल अशा प्रकारे एक एग्जांपल आपण पाहिलेला आहे. बटचा वापर करत असताना नेहमी दिलेलं जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंट मध्ये दो ऑल्दो इवन इफ इवन दो या कंजक्शनचा वापर झालेला दिसे. जर वाक्यामध्ये दो ऑल्दो इवन इफ इवन दो ही जर का कंजक्शन दिसली तर ती काढून टाकतात. सर्वात महत्त्वाचा नियम आहे. परंतु ती काढून टाकून त्या ठिकाणी बट वापरत नसतात. लक्षात बटचा वापर नेहमी आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये ज्या लागोपाड घडणाऱ्या कृती असतात त्यामध्ये जी दुसरी कृती असते सेकंड ऍक्शन म्हणतो आपण त्याला. सेकंड ऍक्शनच्या अगोदर आपल्याला बटचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला बोर्डवर समजावून सांगणार आहे की दिलेल्या वाक्यामध्ये दो आपल्याला दिसतो आहे. दो म्हणजे जरी तरी. याचा अर्थ बघा की दो ही वॉज ही जरी तो आजारी होता ही वेंट टू स्कूल तो शाळेत गेला बरोबर. तर या वाक्यामध्ये फर्स्ट ऍक्शन काय दिसतो आपल्याला की ही ही वॉज ही तो आजारी पडला आणि तरी तो शाळेत गेला म्हणजे ही इट इज अ सेकंड ऍक्शन. ही वॉज ही वेंट टू स्कूल हे झालेले सेकंड ऍक्शन. मग आपला नियम तोच आहे बटचा की सेकंड ऍक्शनच्या अगोदर आपल्याला बटचा वापर करायचा आहे. परंतु इवन दो इवन इफ ऑल दो याचा वापर आपल्याला फर्स्ट ऍक्शनच्या पूर्वी करावा लागतो. जर कोणी ऑलरेडी आपल्या वाक्यामध्ये दिसतो आहे की ही वॉज इल तर या इल या शब्दाच्या सॉरी या ही वॉज इल या वाक्याच्या अगोदर आपल्याला दो ऑल दो इवन इफ इवन दो वापरलेला दिसणार. मग हे आपण काढून टाकणार आणि मी ते आन्सर दिलेलं आहे बघा. ही वॉज इल डायरेक्ट दिलेला आहे. इथे एस स्मॉल आहे इथे कॅपिटल केलेलं आहे कारण की कॅपिटल का बरं केलं फर्स्ट ऍक्शन हे कॅपिटल असते त्यामुळे फर्स्ट अल्पावर आपण कॅपिटल केलं. ही वॉज इन दो काढून टाकलं कॉमा घेतलेला आहे आणि सेकंड ऍक्शन आहे ही वेंट टू स्कूल. बस आपला नियम काय आहे की बट हा सेकंड ऍक्शनच्या अगोदर वापरायचा असतो. म्हणून इथं बट वापरले दिसते तुम्हाला की बट ही वेंट टू स्कूल समोरील वाक्य जसं तसं लिहायचं आहे. परंतु सेकंड ऍक्शनच्या अगोदर नेहमी बट वापरतात असा नियम आहे. अलशात आणि दिलेल्या वाक्यामध्ये प्रथम कृतीला दो अल्दो इवन इफ इवन दो वापरलेलं असणार ते काढून टाकावं लागते. एक कन्फ्युजन म्हणून सेकंड वाक्य मी तुम्हाला दिलेलं आहे. कधी कधी कन्फ्युजन असते. नियम सारखेच आहे पण कन्फ्युजन काय असते बघा. समोर सेकंड सेंटेन्स ही लेफ्ट द बॉक्स ही लेफ्ट द बॉक्स कॉमा ऑल्दो ही वॉज वी. आता तुम्हाला पहा काय दिसते आहे की तुम्हाला असं वाटे की जे पहिलं वाक्य आहे हे फर्स्ट ऍक्शन असेल जे दुसरं वाक्य आहे ते सेकंड ऍक्शन असेल. नेहमी मॅक्झिमम विद्यार्थ्यांना नेहमी असंच वाटते बरोबर आहे की नाही. कारण की वर्तमान कुठं दिलेलं आपण की पहिलं वाक्य म्हणजे पहिली ऍक्शन सेकंड वाक्य सेकंड सेंटेन्स म्हणजे सेकंड ऍक्शन असं आपल्याला दिसतोय पहिल्या वाक्यामध्ये. ते बरोबर आहे परंतु कधी कधी असं आपल्याला काय केलं जाते कन्फ्युज केलं जाते की जी काही फर्स्ट ऍक्शन आहे ती सेकंडला देतात आणि जी सेकंड ऍक्शन आहे ती सुरुवातीला देतात. जसं की ही लिफ्ट वॉक बॉस उचलला ऑल्दो ही वॉज वी ऑल्दो म्हणजे काय जरी तरी जरी तो कमजोर आहे तरी त्याने बॉक्स उचलला म्हणजे विच इज द फर्स्ट ऍक्शन व्हेरी गुड ही वॉज वी ही पहिली ऍक्शन येते आणि याला काय लागलेला आहे दो ऑल्दो लागलेला आहे. आणि दो ऑल्दोचा नियमच तो आहे की पहिल्या ऍक्शनला तो लावतात दो ऑल्दो इवन इफ इवन दो हे दिसले म्हणजे तो काढून टाकायचा आहे आपल्याला. आपला मगाशी सांगितलं मी तुम्हाला पहिल्या वाक्याच्या वापरायच्या वेळेस की वाक्यामध्ये दो ऑल दो इवन इफ इवन दो असेल तर ते काढून टाकायचं आहे. तर काढून टाकायचं आहे पण मॅक्झिमम मुलं काय करतील दो ऑल दो काढून तिथे बट टाकून देतील आणि वाक्य तसं सगळं वाक्य तसं तसं लिहून टाकतील तर चुकीचं असेल. कसं चुकीचं असेल की ही लिफ्ट द बॉल बट ही वॉज वी असं केलेलं चुकीचं असेल. कारण की दो ऑल दो काढून बट वापरायचा नाही आहे. दो ऑल्दो काढायचा आहे परंतु बट हा सेकंड ऍक्शनच्या पूर्वी वापरायचा आहे आणि सेकंड ऍक्शन मग ही वॉज ही थोडीच आहे आपली. आपली सेकंड सेंटेन्स कोणता आहे ही लिफ्ट द बॉक्स हे आहे सेकंड ऍक्शन. म्हणून मग वाक्य आपल्याला काय करावं लागेल हे वाक्य आपल्याला उलटं दिसते आहे झालेलं कन्फ्युज दिसते आहे ते आपल्याला सरळ करायचं आहे. जे उलटं वाक्य आहे सरळ करायचं म्हणजे काय की पहिली ऍक्शन आपल्याला समोर घ्यायची आहे की ही वॉज वी
दो ऑल्दो इवन ए इवन दो असे तर ते काढून टाकतात. पहिली ऍक्शन समोर घ्यायची ही वॉज बी कॉमा त्यानंतर सेकंड ऍक्शन कोणती आहे जी तर सुरुवातीला आलेली दिसते ही लिफ्ट द बॉक्स. बस ते त्या वाक्याच्या अगोदर आपल्याला बट वापरायचं आहे. बट नंतर पुढील वाक्य जसं तसं ही लिफ्ट द बॉक्स अशा पद्धतीने आपल्याला बटचा वापर करायचा असतो. बटचा वापर करत असताना सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की बटचा वापर हा सेकंड म्हणजे काय सेकंड कृती सेकंड ऍक्शन म्हणजे दुसऱ्या कृती पूर्वी करायचा असतो. आणि वाक्यामध्ये दो ऑल्दो इवन इफ इवन दो हे कंडिशन दिसले तर ती काढून टाकता. ओके थँक्यू.